नमस्कार मंडळी, मी आहे नम्रता आणि माझ्या चॅनलवरती तुमचं खूप 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 स्वागत आहे। तर आज मी काही स्पेशल करणार आहे, ते म्हणजे की गणेश चतुर्थी आलेली आहे आणि मी त्यानिमित्त गणपतीचे आगमन आहे, तर त्यासाठी मी डेकोरेशन करत आहे। तर चला करूया सुरुवात। तर गाईज, तुम्ही बघू शकता पसारा करून ठेवला आहे मी, आणि इथेच मी गणपती बाप्पा बसवणार आहे या टेबलवरती। अजून डेकोरेशनची सुरुवातच व्हायची आहे म्हणून हा पसारा आहे। तर गाईज, डेकोरेशनसाठी मी हे फ्लावर्स व्हाईट कलरचे, व्हाईट गोल्डन असं डेकोरेशन करणार आहे मी। सो दुसरा दिवस चालू झालेला आहे, बिकॉज रात्री आम्हाला खूप लेट झालं होतं डेकोरेशन करता करता, आणि काही सामान नव्हतं जे आम्हाला डेकोरेशनमध्ये कमी पडत होतं, त्यामुळे आम्हाला मार्केटला जावं लागलं, शॉपिंग करावं लागली, आणि नंतर त्यामुळे खूप खूप लेट झालं। तर आम्ही रात्री डेकोरेशन केलं पण आम्ही शूट करू शकलो नाही, कारण की खूप फास्टमध्ये केलं आहे। तर यस, आमचं डेकोरेशन कम्प्लीट झालेलं आहे आणि आज गणेशजीची स्थापनासुद्धा करायची आहे। मला पहिले मी डेकोरेशन कसं केलं ते दाखव। तर काहीच डेकोरेशन झालेलं आहे तुम्ही बघितलं, पण आता गणेशजी स्थापना करायची आहे म्हणून खूप सारी तयारी बाकी आहे। अजून मोदक बनवायचे आहेत आणि पूजेची सुद्धा तयारी बाकी आहे, तर मी ते करत आहे। एक सामान थोडंसं घेतलेलं आहे आणि त्याची तयारी करून ठेवणार आहे, आणि मोदकसुद्धा बनवायला घेणार आहे लगेचच। आता हो, गणपतीची मूर्ती आणण्यासाठी तर चला भेटूया मार्केटमध्ये। मार्केटमध्ये पोहोचलेले आहोत पण थोडेसे थकलो, तर आम्ही आता रस घेणार आहोत। गाईज, आम्ही आलेलो आहो आणि पुसदचे सर्वात मोठे गणपतीचे मार्केट इथेच भरते। तुम्ही बघू शकता किती छान छान गणेशजीच्या मूर्ती आहेत। मग किती ट्रॅफिक आहे, जाम बघितलं नाही का? आरती सुद्धा झालेली आहे, तुम्ही बघू शकता फायनल लुक कसा आहे ते। या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय।